पंढरपूरमध्ये भरणारी आषाढी यात्रा छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी व्यवसायाची पर्वणी असते. लाखो रुपयांची कमाई होते. गतवर्षापासून सलग दुसऱ्या वर्षी आषाढी यात्रा सोहळा रद्द झाला, त्यामुळे पंढरपुरात तब्बल 100 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. गतवर्षीप्रमाणेच प्रमुख 4 यात्रा रद्द झाल्या, यामुळे अनेकांचे वार्षिक नियोजन कोलमडले. पंढरपूर, आळंदी, देहू या प्रमुख पालखी मार्गावर पालखी सोहळ्यासोबत चालणारे वेगळे व्यावसायिक असतात, मुक्कामाच्या ठिकाणी व्यवसाय करणारे वेगळे व्यावसायिक असतात. तर आषाढी यात्रा सोहळा सुरू होण्याआधी आणि यात्रा सोहळा संपल्यानंतर काही दिवस, असे किमान 15 दिवस, पंढरपुरात तब्बल 5 लाखांपेक्षा जास्त भाविक मुक्कामी असल्याने शहरातील विविध मार्गावर लहान मोठे व्यावसायिक आपली दुकाने थाटून आपले नशीब आजमावत असतात. या व्यावसायिकांना वर्षभराच्या कालावधीत जेवढे उत्पन्न मिळते तेवढेच उत्पन्न आषाढी यात्रा सोहळ्यातील 15 दिवसांच्या व्यवसायातून मिळते. म्हणून आषाढीपूर्वी अनेक दिवस हे व्यावसायिक आषाढीतील व्यवसायाचे नियोजन करतात. मंदिर परिसरात बाहेरून येणाऱ्या भाविकांना राहण्याची जेवणाची सोय केली जाते. यातून शहरात लाखोंची उलाढाल होते. शहरातील धर्मशाळा, मठ यामधून मोठे उत्पन्नही कमवण्याची धडपड सुरू असते. यासह हॉटेल, लॉजेस, रिक्षा, स्टेशनरी, कटलरी, फळे, खेळणी, पेढा, बर्फी, महाप्रसाद, हळद, कुंकू, तुळशी माळ, फोटो, कपडे, संसार उपयोगी साहित्य, शेती अवजारे, पितळी, दगडी, धातूच्या मूर्ती, वैद्य फुगे, चणे, शेंगदाणे, चप्पल, बेकरी यासह विविध व्यावसायिकांना आषाढीत व्यवसाय करणाऱ्यांचा मोठा सहभाग असतो. मात्र हे सारं ठप्प झालं आहे.